ते एवढे त्यांना आजार असतात, कधी माणूस म्हणून आम्ही त्यांचा विचार करणार आहोत की नाही स्वरूपात. अहो 8-10 हजार पगार सन्मान्य दरेकर, माथाडी कामगार इकडे आमचे 40-50 हजार रुपये त्या ठिकाणी कमावतात, मेहनत करतात, आणि हे 24 तास त्या ठिकाणी दिवस रात्र करतात. कोण टपावर झोपतय तर कोण त्या ठिकाणी झाडाखाली झोपतय. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. या ठिकाणी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये खाजगी चालकांचं गैरवर्तन अशा गोष्टी करतोय आणि अपघात त्यांच्यामुळेच होतोय, त्यांच्या दुर्लक्षामुळे होतोय, पण त्यांच्याही काही व्यथा वेदना संवेदना ते समजून घेण्याची शासनाला आवश्यकता आहे. कारण सभापती महोदय जे टेम्पररी चालक आहेत त्यांना किती पगार आपण देतो? 10-12 हजार रुपयावर ते त्या ठिकाणी काम करणार, त्यांची मानसिक अवस्था काय, त्यांच्या घरधार कसं चालतं, याचा सुद्धा सरकार दरबारी विचार होऊन त्यांच्या पगारात वाढ करण्याची व त्यांना शाश्वत नोकरीचं आश्वासन देण्याची आवश्यकता आहे. आपण एसटी कर्मचाऱ्यांची मोठी आंदोलनं झालं, त्याच्यावर उपाययोजना काढायचं ठरलं, परंतु त्या संदर्भामध्ये हे जे ड्रायव्हर कंडक्टर अदगा मगाशी तटकरे साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की त्यांना कुठली व्यवस्था नाही, त्यांच्या आरोग्याची तपासणी, कुठल्या रोगांना सामोरं जात आहेत, ते एसटीच्या ड्रायव्हरची केबिन असते ती एवढी गरम होते, एवढे त्यांना आजार असतात, कधी माणूस म्हणून आम्ही त्यांचा विचार करणार आहोत की नाही? कारण माझेही वडील एसटी कंडक्टर होते, मला माहीत आहे त्यांची मानसिकता कामावरून आल्यावर काय होते ती. आणि मग जर केवळ एसटी गैरवर्तन चालकांचं वाक उद्धत वाटतात, बेदारकपणे चालवतात, पण त्याचबरोबर त्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय हा कामगार आहे त्याचा विचार करणार आहोत की नाही? सगळ्यांना सवलती देतो, सगळ्यांना फॅसिलिटी देतो, यांचा माणुसकीच्या दृष्टीनं विचार होण्याची ताई सभापती महोदय या ठिकाणी आवश्यकता आहे. त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या व्यवस्थेच्या संदर्भात थातूर मातूर नाही. नेमकं काय शासनाकडं ऍक्शन प्लॅन आहे तो सांगा किंवा करणार आहात ते सांगा, आणि या ड्रायव्हर कंडक्टरच्या तात्पुरत्या स्वरूपात अहो 8-10 हजार पगार सन्मान्य दरेकर, माथाडी कामगार इकडे आमचे 40-50 हजार रुपये त्या ठिकाणी कमावतात, मेहनत करतात, आणि हे 24 तास त्या ठिकाणी दिवस रात्र करतात. कोण टपावर झोपतय तर कोण त्या ठिकाणी झाडाखाली झोपतय. मला वाटतं याच्यामध्ये आपण काय करणार आहात माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदया, एसटीचे जे काही कर्मचारी बांधव असतात तर यांच्या जे काही सोयी सवलती असतील किंबहुना पगार असतील किंवा इतर जे काही विषय असतील तर या संदर्भामध्ये निर्णय करण्याचा जो काही पद्धती आहे तर अधिकृत जी काही कामगार संघटना आहे याच्याशी संवाद केला जातो आणि त्याच्यातनं चर्चा विनिमय करून त्या ठिकाणी मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जात आहे. पहिली गोष्ट तर आताच्या घडीला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जी काही आपण या ठिकाणी सूचना केलेली आहे, महामंडळाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आरोग्य तपासणीच्या साठी 3,000 रुपयाचं मानधन त्या ठिकाणी दिलं जात आहे आणि हो मासिक. आणि यापूर्वी ही वस्तुस्थिती की अतिशय कमी पगार त्या ठिकाणी असायचे, परंतु डिसेंबर 2021 मध्ये जे काही मागच्या काळात संप वगैरे जे काही झाले तर तेव्हापासून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये साधारणपणे सेवा कालावधी निहाय 5,000 रुपये, 4,000 रुपये आणि 2,500 रुपये अशी वेतनवाढ त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांचा वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरनं 3% करण्यात आलेला आहे. घरभाडे भत्त्याचा दर 7%, 14% असा असायचा, तो 21% 8%, 16% आणि 24% असा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापूर्वी 2 महिने पासाची मुदत असायची, ती आता 6 महिने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा जो काही 3,000 रुपये आहे हा 2 वर्षाच्या साठीचा आहे आणि प्रतिवर्षी 1,500 रुपये दर महिन्याला नाही, तो शब्द मी मागे घेतो. होते आम्ही होतो, करार केला माननीय आपण मुख्यमंत्री होता माननीय जयंतराव. नाही नाही बरोबर आहे तुमचा हरकत, अपघातांच्या संदर्भातली लक्षवेधी आहे मंत्री महोदय.
पण नरेंद्र दराडे, अनिल परब, कपिल पाटील यांनी हात वर केलाय, मी प्रत्येकाला बोलू देते ना. नाही सन्माननीय दरेकरांनी विचारलं ना की काम तुम्ही कामगारांबद्दल काय करताय म्हणून ते बोलतायत. हे पा असं आपल्याला म्हणता येणार नाही. मध्ये एकच तुमच्या त्यांच्याकडनं मंत्रिपद काय हा निर्णय झालेला आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.